जाहीर माफी मागावी असं मी त्यांना आज या प्रकरणी सांगू इच्छिते. ताई काय सांगाल, आज राष्ट्रवादीकडून दरेकर प्रवीण दरेकर यांचा या ठिकाणी निषेध करण्यात आलाय, काय सांगाल? मला असं वाटतं की आपली जी महाराष्ट्राची भूमी आहे ती संतांची राजांची, ज्यांनी आपल्या महिलांचा खूप आदर केला, त्यांना खूप चांगली वागणूक दिली, अशा भूमीमध्ये जेव्हा आपले विरोधी पक्ष नेते महिलांबद्दल असं वक्तव्य करतात ते अतिशय चुकीचं आहे. आम्ही महिला अशी अपेक्षा नाही करत की आम्हाला सगळ्या गोष्टींचं क्रेडिट दिलं गेलं पाहिजे, पण निदान आम्हाला रथाचं दुसरं चाक म्हणून तुमच्या बरोबरीने काम करायचं आहे, समाजासाठी आणि राजकारणासाठीही काहीतरी चांगलं करून दाखवायचं आहे, तर तुम्ही त्याबद्दल थोडासा विचार केलात तर खूप बरं होईल. महिला काही तुमच्याकडनं सगळ्याचंच क्रेडिट नाही मागत, पण तुम्ही निदान महिलांना चांगली वागणूक ही दिलीच गेली पाहिजे. महिलांना असं नाही वाटत आहे की सगळं आम्हीच करतोय आणि 100% कार्य हे आमचंच आहे. आपण संसाराचा राम रगाडा सुद्धा पुरुष आणि स्त्री दोघं मिळून चालवतात, तसंच राजकारण आणि समाजकारण हेही दोघांच्या सोबतीने आणि दोघांच्या आधाराने चाललं तर ते कदाचित अजून चांगलं होईल आणि आपलं महाराष्ट्राचंही नाव मोठं होईल त्याच्या मागे. पण तुमचं हे वक्तव्य जे आहे ते खूपच लाजिरवाणं आहे आणि ते आपल्या महाराष्ट्राचीही इज्जत खाली नेते, तर त्यामुळे तुम्ही थोडासा विचार करावा. आणि सर्व महिलांची, फक्त राष्ट्रवादी म्हणून नाही तर एक महिला म्हणून मी सांगू इच्छिते की सर्व महिलांची तुम्ही जाहीर माफी मागावी. प्रवीण दरेकर यांच्या वक्तव्याबद्दल आपण आज या ठिकाणी निषेध नोंदवलेला आहे, काय एकूणच सांगाल? गेल्या 1 ते 2 दिवसांमध्ये त्यांच्या त्या वक्तव्यामुळे ते असं वक्तव्य आहे की आम्ही महिला उच्चारू पण शकत नाही असं चुकीचं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. त्या वक्तव्याचा आम्ही आत्ता सगळ्या महिला, मग त्याच्यामध्ये सभापती होत्या, माजी सभापती होत्या, शहर अध्यक्ष होता, आम्ही सर्व महिला, युवती होत्या, ह्या आम्ही सर्व महिलांनी जाहीर निषेध त्यांचा नोंदवलेला आहे. रुपालीताई चाकणकर प्रदेशाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली, आमच्या आदरणीय पालकमंत्री असतील यांच्या नेतृत्वाखाली, रुपालीताई दाभाडे रायगड जिल्हा निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली, आणि मेन आदरणीय आमचे सन्माननीय तटकरे साहेब खासदार त्यांच्या नेतृत्वाखाली, आणि आत्ताच भाईंशी पण माझं थोड्या वेळापूर्वी दूरध्वनीवर बोलणं झालं, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व महिला आज जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे माझं सरपंचपासून ते आत्तापर्यंत गेले आम्ही 20 वर्ष काम करतोय, पण गेल्या 20 वर्षामध्ये आम्हाला अपमान सोडा पण सन्मानच दिला गेलेला आहे, आम्हाला कुठल्याच कधीच गोष्टीची कमी भासून दिली नाही असा हा राष्ट्रवादी पक्ष आहे. आणि राष्ट्रवादी पक्षामध्ये आम्ही वावरताना आम्हाला अतिशय वाईट वाटतं की आज विरोधी पक्ष नेत्यांकडून, आज ते जरी विरोधी पक्ष नेते असले आणि भाजपचे नेते असले तरी सुद्धा त्यांच्याकडून ही आम्हाला अपेक्षा नव्हती. महिलांचा सन्मान राखणं खरोखर गरजेचं आहे आणि मी असं म्हणेन की त्यांनी, त्यांना एवढं काय प्रॉब्लेम झाला की त्यांनी असं वक्तव्य केलं? प्रत्येक, मी माझं तर असं मत आहे की गेले 20 वर्ष आणि गेले 50 वर्षात ओसवासाहेब पण राजकारणात काम करतायत, आम्ही बरीचशी मंडळी काम करतायत, पण आम्ही आमचं वक्तव्य आणि आम्ही आमचं काम करताना, आम्ही आमचं बोलताना, आम्ही आमचं स्पीच देताना, आम्ही लोकांसमोर जाताना आम्ही आमचा कुठलाही कधीच शब्द घसरू दिला नाही. तर माझं असं मत आहे की प्रत्येकाने बोलताना आपलं भान विसरू नये, आणि माझं असं मत आहे महिलांचा तर सन्मान खरोखर राखला पाहिजे, नाहीतर हे महाराष्ट्रात अतिशय चुकीचं वातावरण निर्मिती होईल. कारण महिला आज सावित्रीबाई फुले असतील, आज